78 कॉलेजांना अनुदान मंजूर केले नाही तर उग्र आंदोलन करणार. शिक्षकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीचे महाराष्ट्रात 78 कॉलेज आहेत. ती सर्व महाविद्यालय कायम विना अनुदान तत्वावर गेली 22 वर्षापासून सुरू आहेत. शासनाचे जे काम विना अनुदान तत्वाचे धोरण होते ते 24 नोव्हेंबर नंतर ठरले होते. मात्र तरीही महाराष्ट्रातील या 78 कॉलेजवाल्यांना शासनाने वेठीस धरले आहे. वास्तविक पाहता त्यानंतर या सरकारने हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा कायम शब्द काढून अनुदान मंजूर केले आहे. मात्र यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या 78 कॉलेजचा अजिबात विचार केलेला नाही. त्यामुळे याचा विचार करून 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या महाराष्ट्रातील या 78 कॉलेजला अनुदान मंजूर करावे अशी मागणी शिक्षकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या महाविद्यालयांना अद्याप अनुदान मंजूर केले नाही म्हणून महाराष्ट्रात या पदवीधर मतदारसंघात मतपरिवर्तन झाल्याचे दिसून आले आहे. त्यातूनच हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही त्याचाही परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळाला. आता जर 78 कॉलेजवाल्यांना अनुदान मंजूर केले नाही तर उग्र आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर 6 फेब्रुवारी रोजी छेडण्यात येणार आहे. तसेच याकरिता जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने अकोला जिल्ह्यातील पारस चांदणी हिवरखेड मूर्तिजापूर या कॉलेजच्या वतीने महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने डॉक्टर विजय तायडे, डॉक्टर अनिल बनकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक रोंदोडे, भूषण भड, अनिल खंडारे, सुनील जुमडे यासह पारस चांदणी हिवरखेड मूर्तिजापूर येथील कॉलेजमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आम्ही सर्व कर्मचारी महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पारस अजय बजरंग महाविद्यालय चांदणी येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व प्राध्यापक वृंद आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत. आमचे दोन्ही महाविद्यालय जे आहेत ते कायम अनुदानित तत्वावर गेल्या 22 वर्षापासून चालू आहे. आम्ही शासनाकडे गेल्या 22 वर्षापासून निवेदनं देऊन धरणे आंदोलनं करून उपोषणं करून आम्हाला आमच्या महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावं ही सतत आम्ही मागणी करत आहोत. आमचे जे कर्मचारी आहेत की आता जवळपास रिटायरमेंटवर आलेले आहेत. एवढे वर्ष झाले तरी शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष चालू आहे. आमच्या या कर्मचाऱ्यांच्या सर्वांचे आमचे जे संसार आहेत ते उद्ध्वस्त व्हायला आलेले आहेत. आमचे आमचं कर्मचाऱ्यांचे जे काही कुटुंब आहे कसं चालवायचं अशा अनेक समस्यांना आमच्या कर्मचाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. आणि म्हणून याकरता आमच्या या शासनाने आमच्या मागण्यांकडे अनुदानाकडे लक्ष द्यावे याकरता आम्ही इथं एकत्र आलेलो आहोत. आमच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावं हे विनंती करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. जर आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर याचे काय परिणाम होतात हे आताच्या या सध्याच्या या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून हे शासनाला दिसून आलेलंच आहे. त्याचे परिणाम आणखी जर शासनानं आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर भविष्यात या अनेक परिणामांना शासनाला याचे परिणाम दिसून येतील. म्हणून आमची कडकडीची विनंती आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून की शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर शक्य तेवढ्या लवकर आमच्या महाविद्यालयांना जो अनेक 22 वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे तो सोडवावा ही सर्व आमच्या कर्मचाऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे.